Dale. Tú dígale, espere, va. आज जी प्रेस कॉन्फरन्स दाखयला तितून विषय मांडटा काल जो मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केला आनी वाहतूक मंत्र्यान जो स्टेटमेंट केला तेंची मिटींग काबार जाल्या उपरांत की टॅक्सी जो ऑपरेटर जे आसा टॅक्सी भाव जे आसा तांकां चवथीचे गिफ्ट सरकार दिता आनी तेच्या फाटल्यान हेतू म्हणजे कितें की सरकार निर्णय घेतला सरकारान की मिटर फुकट दिवपाचो. ह्या संदर्भान उलयताना सांगपाक सोदता की सगळ्यांत पयलीं टॅक्सी ऑपरेटरांनी गेले 25 दीस 2-3 म्हयन्या पयलीं हांगासर आंदोलन केलें तितून स्पश्टपणे सरकाराक कळयल्लें सगळ्यांनी की गोवा मायल्स हो विशय आसा हो विशय बंद जावपाक जावो आनी मागीर सरकारान मिटर बसयता किंवां आनी कित्याचेर उलोवचें. हो क्लियर कट स्टँड प्रत्येक टॅक्सीवाल्यान जवळ जवळ 6-7 हजार लोकांनी आझाद मैदानाचेर मेळून जो निर्णय घेतलेलो आनी त्या प्रमाणे हो निर्णय सरकाराक कळयल्लो. आतां प्रस्न असो पडटा की काल जेन्ना सरकार मिटर फुकट दिता म्हणटा गोवा मायल्स बंद जाले काय म्हणून, आतां गोवा मायल्स सरकार बंद करिना म्हणून आमी गोवा मायल्साचे वेगवेगळी ITI एप्लिकेशनां फायल करून म्हायती हक्क कायद्या अंतर्गत आमी म्हायती गोळा केली आनी लोकायुक्ताकडे कंप्लेन घातली. काल सुद्दां सकाळी त्या कंप्लेनीचे हियरींग आसले आनी स्पेसिफिकली थंयसर लोकायुक्तान आदेश दिल्ले सरकाराक की सरकार ज्यो इलिगेलिटीज घडल्या गोवा मायल्स हाडपाच्या फाटल्यान तितून रिटायर्ड जज नेमून चवकशीचे आदेश दिता काय म्हणून सरकाराक प्रस्न विचारलेलो. तर सरकाराच्या तर्फे जो पळय वकील थंयसर उपस्थितीत रावला तेणी थंयसर काल रिप्लाय फायल केल्लो आसा हांगासर मुद्दम दाखयता हो रिप्लाय फायल केल्लो आसा थंयसर की सरकार खंयच्याच परिस्थितीन चवकशी करपाक तयार ना आनी हे पळय स्टेटींग द रिस्पॉन्डंट नंबर 1 म्हणजे चीफ सेक्रेटरी तर्फे डज नॉट वीश टू इनिशिएट एन इन्क्वायरी एज वॉज हिंटेड बाय दीस फोरम. सो एका वाटेन चवकशी करपाक सरकार तेचेर रिटायर्ड जज नेमून तयार ना आनी एका वाटेन मिटराचो निर्णय घेता पूण खंय तरी गोवा मायल्साक सरकार जे पळय स्थान दिला सरकारान तें स्थान कायम दवरपाचो प्रयत्न करता. ह्या गोश्टीचो सगळ्यांत पयलीं आमी हांगासर निशेध करता कारण जे गोवा मायल्स आहा ह्या गोवा मायल्साक लागून आयज तर धंदो टॅक्सीचो जर काबार जाता जाल्यार तो त्या गोवा मायल्साक लागून जाला. कारण जे पयलीं सगळ्यो ज्यो टॅक्सी आसल्यो एअरपोर्टार येलो ब्लॅक आसल्यो काही ट्युरिस्ट टॅक्सी आसल्यो किंवां कोस्टल बेल्टान ज्यो सगळ्यो टॅक्सी आसल्यो किंवां विविध भागांच्यो टॅक्सी आसल्यो त्यांच्या बिजनसाचेर आयज एन्क्रोचमेंट करपाचें काम ह्या गोवा मायल्सान केल्लेलें आसा आनी खंय तरी काल मायकल लोबो किंवां सरकारा तर्फे स्टेटमेंट ते करतात की आमी तांकां फुडें बिजनस करपाक आडयतले म्हणून कोस्टल बेल्टान. म्हाका हो स्टेटमेंट म्हणजे एक हास्यास्पद स्टेटमेंट कहो दिसता कारण ह्याच्या पयलीं जेन्ना गोवा मायल्सा ज्यो टॅक्सी आडयल्यो तेन्ना बाप्पाचेर केसी रजिस्टर जाल्यो आमचो योगेश म्हणा तेचेर केसी रजिस्टर जाल्यो दुसरे आनीक काही ऑपरेटर आहात तेंचेर केसी रजिस्टर जाल्यो तेन्ना एकूय मिनिस्टर किंवां मायकल लोबो येयलो ना कोणाक वाटोवपाक किंवां कोणाक बेल दिवपाक. टॅक्सीकारांनी स्वताच्या पयशांच्यान स्वता बेल केल्या रात रातभर पोलीस स्टेशनार जागे रावल्या आनी सकाळीं 4 जेन्ना सगळ्यांक सोडल्या तेन्ना घरा कडेन गेल्या हे आमी खंय तिसरोंक ना. आनी आतां आमचो प्रस्न आहा मायकल लोबो किंवां प्रमोद सावंत किंवां मोविन गुदिन्हो की हे पळय जे पळय सांगता की आमी टॅक्सीक बिजनस करपाक दिवचे ना गोवा मायल्साक हे रावतले काय म्हणून तिगूय जाण पळोवपाक. आमचो स्पश्ट प्रस्न आहा हे तिगूय कोस्टल बेल्टान किंवां खंयच्या हॉटेला भायर पारो दितले हे सेक्युरिटी जाल्या काय म्हणून ते गोवा हे ते डिपार्टमेंट पळय केला तितूनच्यान सेक्युरिटी प्रोवायड करता तितून बी हेंच्यांनी प्रवेश केला काय म्हणून हांगासर प्रस्न पडपाक लागलेलो आसा. म्हणटकूच हेचेर खंय तरी सरकारान स्पश्टीकरण दिवपाची एक मागणी हांगासर करता आनी दुसरी मागणी म्हणजे मिटराचेर सविस्तर उलयताना सांगपाक सोदता की मिटर जी पळय कालची घोशणा पळय आसा ही घोशणा म्हाजो स्पश्ट आरोप आसा सरकाराचेर गोवा राज्याचे पळय हे निर्लज्ज सरकार आहा
नालायक सरकार पळय आसा प्रमोद सावंताचे इतल्या सकयल्या पातळीवयले सरकार आमी केन्नाच पळोवंक नासले पूण हे निर्लज्ज नालायक सरकारान पळय जो कालचो निर्णय घेतला वो आयज गोंयचो ल्हान भुरगो सुद्दां सांगता की कमिशन खावपाचो हो प्रकार म्हणून टॅक्सीवाल्यांचो बळी दिवप टॅक्सीवाल्यांक वेटीस धरप टॅक्सीवाल्यांच्या खांदार पिस्तूल दवरप आनी कमिशन खावपाचो प्रकार ह्या सरकाराचो आहा. आमचे कडेन कोर्टाची ऑर्डर आहा हायकोर्टाची ऑर्डर आहा आमी मुख्यमंत्र्याक ती वाचून दाखयली मुख्यमंत्र्याक रिप्रेझेंटेशन दिल्ले आनी तितून आमी क्लियर सांगलेले की कितेंय निर्णय घेवचे आदी आमकां स्टेक होल्डरांक कॉन्फिडन्सान घे. आश्चर्य जाता हांगासर की मुख्यमंत्र्यान एक स्टेक होल्डराक एक टॅक्सी ऑपरेटराक आफोवन व्हरोंक ना आनी हो कालचो निर्णय जाहीर केला आपल्या हिताक लागून खंय तरी आपल्याक कमिशन खावपाक मेळपाक जाय म्हणून म्हाजो स्पश्ट आरोप आसा. कारण जेन्ना आमी मागता कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे की पर्याय आमकां दिला कोर्टान की एप मिटर डेवलप करपाक आनी आमी एपाचेर मिटर डेवलप करून तेच प्रमाणे ऑपरेट करपाक तयारी दाखयल्या हितून सरकाराक कसलोच इनवॉल्वमेंट नासलो सरकाराचे खंयच्याच तरेन पयशे इनवॉल्व जायनासले किंवां रिचार्जाची परत परत 4,500 मोडपाची किटकीट जी आहा ह्या फिजिकल मिटरा फाटल्यान ती खंयच नासली आनी जे पयशा व्यतिरिक्त म्हणजे 32 काय 34 कोटी काल मुख्यमंत्री म्हणटा 34 कोटी पण प्रोविजन केला बजेटान 32 कोटी 2 कोटी वाडले काल म्हणटकू आनीक कितले वाडटले नकळो हांव ते 40 कोटीर तरी पावतले हांचे कमिशन बी धरून म्हणटकू कालच्या स्टेटमेंटा प्रमाणे 34 कोटीच्या 1 रुपयाचो जेन्ना पयशाचो वेव्हार येनासलो जर एपाचेर मिटर डेवलप करून तर दिताले आमकां जाल्यार म्हणटो मोबायलाचेर जर एप मिटर डेवलप करून दिताले जाल्यार पुणून हांगासर जे पळय डिसिजन घेतला हो निर्लज्जपणाचो कळस काडपाचें काम सरकारान हें केल्लें आसा. कोणीच न मागता फ्री मिटर दिवपाचो निर्णय घेतला हो टोटल कमिशन खावपाचो प्रकार आनी हांव गोंयच्या जनतेक मुद्दम हांगासर सांगपाक सोदतां आनी आमच्या टॅक्सी भावांक सोदतां जर तर हेंच्यांनी जर आतां हे मिटराचेर मिटर फुकट दिता म्हणून सुद्दां सांगलो कोणी खोशी जावपाचें कारण ना. फुडलो प्रस्ताव वाहतूक खात्या कडेन तयार आहा आमची फी वाडोवपाचो परमिटाक जी पळय आमी फी भरता पळय वाहतूक खात्यान आयज 900 रुपया भरता आमी बसवाले आनी टॅक्सीचेर 2,500 कितें तरी फी भरता परमीट रिन्युअलाक ती फी वाडोवपाचो ऑलरेडी प्रस्ताव थंय तयार आसा फुडले हे पयशे भरून काडपाक. प्रमोद सावंत मोविन गुदिन्हो किंवा मायकल लोबो आपल्या स्वताच्या पगारांतल्यान हे मिटर दिना हे सगळ्यांनी पयलीं ध्यानांत घेवंक जाय आपलो पगार कट करून दिना शेवटी हे पयशे कोणाचे स्टेट एक्सचेकराचे म्हणजे आमचे टॅक्स पेयराचे सगळ्यांचे पयशेचो दुरुपयोग हेतू कितें की बल्कान म्हणजे वन स्ट्रोक कमिशन खावपाचो हेतू. पयलीं कशें आसलें मिटर जशें खपता तशें थोडे थोडे प्रमाणान कमिशन मेळटलें आतां तेंकां आय ती संदी मेळ्ळी की वन स्ट्रोक म्हणजे एकदांच पेमेंट कंपनीन केलो सरकारा तर्फे की वन स्ट्रोक पार्टी फंड किंवा कमिशन घेवपाचो तेंकां वाट मोकळी जाल्लेली आसा हितून. त्या दिसा हांवें सांगलेलें की मोविन गुदिन्हो बऱ्या पैकी एक एक्टर आहा आनी कालूय हेंच्यांनी दाखोवन दिलें मुख्यमंत्री आनी मायकल लोबो आनी आमचो हो मोविन गुदिन्हो एक्टींग कशी करप आनी कशा तरेन जनतेक बुलोवप आनी कशा तरेन जनतेक फटोवप हे बऱ्या पैकी ह्या लोकांक जमता म्हूण हांवें ते दिसा सजेस्ट केल्लें की मोविन गुदिन्हो आतां पिक्चरां काडची म्हणून त्या दिसा हांवें पिक्चराचेर एका नांवूय सजेस्ट केल्लें पूण काल आमकां दाखोवन दिलें मोविन गुदिन्हो आनी प्रमोद सावंत आनी मायकल लोबो तिगांयनी दाखोवन दिला की आमी बऱ्या पैकी पिक्चराक प्रोड्युसर आनी एक्टरूय आसा आनी म्हाका दिसता कालच्या पिक्चराचें नांव तेंच्यांनी तुमी पळयलां आसतलें हेरा फेरी पिक्चर येयले मागीर फिर हेरा फेरी येयले पूण काल ह्या तिगांयनी पिक्चर रिलीज केला पळय चवथी आदली रिलीज तेचें नांव मिटर केली हेरा फेरी कालचें जें पळय पिक्चर रिलीज जालां पळय तिगांयनी पळय केला 34 कोटीचें मिटर केली हेरा फेरी म्हणजे कशी हेराफेरी करप कशें लोकांक बुलोवप आनी टॅक्सीवाल्यांचो बळी दिवप तेंकां विलन करप लोकांचे नदरेन म्हूण हे कोणाक फुकट मिटर दिले टॅक्सीवाल्यांक दिले फाल्यां रस्त्यार वयता तो मनीस म्हणटलो कितें आरे आमचे टॅक्स पेयराच्या पयशांनी मिटर दिल्या मरे तुमकां म्हणजे लोकांची बोलणी कोणी खावप टॅक्सीवाल्यांक कमिशन काडटा हे टॅक्सीवाल्यांचो बळी दिवप हो खंय तरी प्रकार बंद जावपाक जावो ह्या गोश्टीचो धन आमी निशेध करता स्पश्ट करा गोवा मायल्साचेर आजून सांगता आमी सरकाराक ही भुमिका स्पश्ट करा 600 टॅक्सीवाल्यांनी रिप्रेझेंटेशन दिला 600 भुमिपुत्र बील हाडटना म्हणटा 500 हे येयले लोक येयले आपले कडेन काणकोणचे आनी रिक्वेस्ट केली की आमचो घराचो प्रस्न सोडय 600 टॅक्सीवाल्यांनी रिप्रेझेंटेशन दिला रिप्रेझेंटेशन दिला कितें म्हणून की एक रिटायर्ड जज अपॉयंट कर आनी आमचो गोवा मायल्साचो
प्रकरण सोडून आमकां न्याय दिया म्हणून ते सरकाराक पडलेले ना, सोयर सुद्दां ना. आनी जे हे कितें पळय पयशांचो आर्थीक वेव्हार पळय आसा तितून सरकारान हो काल निर्णय घेतला, हो निंदजनक नालायक सरकारान जो निर्णय घेतला हाचो आमी निशेध करता. आनी सरकाराक मागता परत एकदां सरकारा कडेन की आमचे कोर्टाचे ऑर्डरीचेर अभ्यास करचो, लोकायुक्ताचे ऑर्डरीचेर अभ्यास करचो. आनी ह्या दोनूय ऑर्डरींचेर जे टॅक्सी वाहककारांचे पळय संकट येयला, हे संकट गणपतीन आमकां बुद्धी दिवन ज्यो पळय दोन ऑर्डरी दिल्या ते दोनूय हेचेर आमचे विशय सुट्टा. सरकाराचे पयशे खंय तरी वाचता, हे 34 कोटी जाल्या पळय आतां, फुडें आनीक कितले जातले खबर ना. तेन्ना हांव तुमकां विनंती करता की तुमकां कितें ह्या संदर्भान विचारपाचे आदेश गोवा मायल्साचे मिटर लावपाचे जातले न्हू पळय. गोवा मायल्साक मिटर लावन तो व्हडले कांय करिना, तो मुख्यमंत्री पळय आहा पळय तो तेका पसारकार म्हणटा. तेका लागून सकाळीं एक उलयता, दनपारां एक उलयता, तेका म्हायतीच आसना बाबड्याक. आपूण खंयच्या राज्यान आसा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराची पुण्याई म्हणून हो मुख्यमंत्री पद भोगता. आरे गोवा मायल्स टॅक्सी म्हणजे कितें, तेका वेगळे परमीट येवंक ना. गोवा मायल्साकूय ऑल इंडिया ट्युरिस्टूच परमीट आहा. आनी ज्या तरेन पळय तेंच्यांनी 140 रूल एमेंड केला, एवरी मोटर कॅब म्हटल्यार गोवा मायल्साची गाडी रजिस्टर येता ती मोटर कॅबूच म्हणून जाता. तेकाय मिटर येता, तो कितें लायता नव्या, तो खंय लायता. प्रत्येक मिटर मोटर कॅब एलोप्लेटीची पळय जी गाडी रजिस्टर जातली, सिटींग कॅपेसिटी 7+1 सोडून, आनी तेच्या अंडर पळय जी गाडी येतली पळय 3+1 6+1 4+1 ह्यो सगळ्यो मोटर कॅब म्हणून रजिस्टर जातली गोंयान हेच्या फुडें. आनी तेंकां प्रत्येकाक मिटर लागतलो, ते उपकार करिना कांय हितून. बरें, आनी तेजी गजाली आनी गेल्या की मिटर जातलें कितें म्हणटा म्हाका लोक की भायले लोकांक भितर भितर येवपाक मेळचें ना म्हणटा. जशें ते टॅक्सी स्टँड जालो या तर हॉटेल जाले, क्यू आसता थंय, त्या हितून तेंकां बॅनिफीट जातलो कितें कांयच जायना. आयज पासून क्युआनूच सगळ्यो टॅक्सी चलता. प्रत्येक हॉटेल जेन्ना परमीट काडटलो पळय, जेन्ना टॅक्सी ऑपरेटर फाल्यां म्हाका जेन्ना परमीट जाय ऑल इंडिया ट्युरिस्ट परमीट, आरटीओचें कंडिशन कितें आसता की पयलीं हॉटेलाचें लॅटर, त्या हॉटेला कडेन बिजनस करतलो त्या हॉटेलाचें लॅटर, त्या प्रमाणे हांव हॉटेलाचें लॅटर दिता, प्रोड्यूस करता, आनी त्या हॉटेला कडेन हांव गाडी दवरून बिजनस करता. आनी क्युआन गाडयो चलता म्हूण ताका लागून हांवें प्रत्येक फावटी पयलीं सुद्दां सांगलां की जर आमकां मुक्त करता जाल्यार ह्या हॉटेलाच्या लॉबींतल्यान पयलें मुक्त करात. कित्याक आयज कावंटर कोणाचो आसता, हॉटेलाचो कावंटर आसता. रेटी कोण सांगता, हॉटेल सांगता. 4,000 सांगता, 5,000 सांगता. टॅक्सीवाल्याक कितले मेळटा, टॅक्सीवाल्याक मेळटा ना 2,000 किंवा 1,000 मेळटा, पूण नांव कोणाचें जाता, लुट्टा म्हणून टॅक्सीवाल्याचें जाता. हेचेर जर सरकार विचार करपाक आहा जाल्यार सरकाराक वालोर आसलो. हेचेर विचार करिना. हे कावंटर जे पळय हॉटेला भायर आसता, फूल सगळे पावर पळय आहा हॉटेल लॉबी ती आपल्या हातीन दवरता. टॅक्सीची टॅक्सीकाराच्या हातीन कांय आसना. टॅक्सीकार खंयची भाडी मारता, कोण कोणाक जर आतां समजा हॉटेलान रेट मायज दिसली समजा 4,000 5,000, तो कस्टमर कितें करता, मागीर भोवत भोवत रस्त्यार येता. आनी खंयसर रस्त्यार पळय कोण भाडी मारणारे टॅक्सीवाले आसता, थोडे रस्त्यार रावन भाडी मारता, कोस्टल बेल्टार तेंकां स्टँड नासलेल्या कारणान. तो मागीर तेका ओळखिता आनी तेचे कडेन बार्गेनींग करून वांटपण करून कमी पयशांक वरसून जी सरकारी रेट आसा तेच्याकून कमी पयशांक तो ते भाडें मारता, कित्याक तेजें पोट चलपाक जाय म्हणून. ही परिस्थिती आहा. हे फक्त कितें आसा, हे पळय उलयता पळय ती धूळ फेक करपाक म्हणून सांगलें न्हू. मिटर केली हेरा फेरी पिक्चर काडला, 34 रिलीज केला हेंच्यानी तिगाय निकाल, एकटो परेश रावल, एकटो अजय देवगण आनी एकटो सुनील शेट्टी, काल तिगायनी पिक्चर रिलीज केला. म्हाका दिसना कळ्ळें खंय चलता पळोवया. आतां 34 हायकोर्टाची ऑर्डर आसा की तुमी कंपल्सरी मिटर घालपाक जाय म्हणून आतां तुमचे एक एक करून तुमचे हायकोर्टाची ऑर्डर आसा कंपलसरी मिटर घालपाक जाय, बरोबर आसा. पूण मागीर जेन्ना पळय आमी पेटिशन घातला तितून आमी फिजिकल मिटर आहा पळय तेका ऑप्शन मागलेलो, त्या प्रमाणे कोर्टान ऑर्डर दिल्या की लॅजिस्लेचरान डिसायड करप आनी आमकां एप मिटर दिवपाक मेळटा दिवचें म्हणून. तेचेर कित्याक विचार जायना की हायकोर्टाची ऑर्डर न्हू ती मुख्यमंत्र्याच्या हातीन दिवंक ना व्हरोन. आनी गोवा मायल्सान जर न्याय दिता जाल्यार लोकायुक्ताक कित्याक, आरे गोवा मायल्साक सरकार डिफेंड करता उबो येता, सरकारी वकील करता पळय रिप्लाय तुमकां दाखयलो वाचून हांवें. सरकार डिपेंड करता गोवा मायल्साक, म्हणजे गोवा मायल्स कोणाचे, सरकारान हाडला तोय तरी जाहीर करा न्हू बाबा ते सरकारान हाडला म्हणून. एक्चुली ती कंपनी फ्रोटा मायल्स, फ्रोटा मायल्साची एके रातीन टेंडर फ्लोट जाले फ्रोटा मायल्स म्हणून. सगळो प्रोसेस जाला फ्रोटा मायल्स, परमिशन दिला फ्रोटा मायल्स, पुणून गोवा मायल्स नांव खंयच्यान दिलें हांव नकळो, कोणी दिलें पळय ते आनी कित्याक दिलें पळय ते, हेची चौकशी मागल्या लोकायुक्तान.
लोकायुक्त सुद्धा शॉक झालं, प्रोटा माइल म्हणून सगळं प्रोसेस झाला आणि निमाणी टॅक्सी सर्व्हिस देताना गोवा माइल्स म्हणता. हे गोवा माइल्स नाव कोणी हाडलं हे कळपाक जाय. जवळजवळ 20 इलिगॅलिटीज झाल्या. टेंडर फ्लोट जो झाला पळ गोवा माइल्सचा, प्रोटा माइल्सचा, तो गोवा ट्युरिझमान टेंडर फ्लोट केला, तो टॅक्सी ऑपरेट करपाक न्हू, तो ॲप डॅव्हलप करपाक केला, ॲप डॅव्हलप करपाक केल्लो. पूण ॲपा ॲप डॅव्हलप करचो जाणून टॅक्सी सर्वीस कशी चालू झाली याचे उत्तर आमकां जाय. हे सगळ्यो गोष्टी आम्ही मांडल्या लोकायुक्ता कडेन. आणि सरकाराक भया खंय तरी गोवा माइल आमकां परत धाडचे पडटले म्हणून, म्हणून कमिशन पळय खाल्ला ते परत दिवचे पडटले म्हणून हे चौकशी करिना. अरे हांव म्हणटा कितें, काकूत करा. आयज टॅक्सीवालो काबार कित्याक जालो, मिटर वेगळो विषय उरलो. काबार जर जालो जाल्यार ते गोवा माइल्साक लागून जालो. आयज एअरपोर्टा वरसून ॲपाचेर ते भाडी हाडटा, त्या मोविन गुदिनो जे ॲपा हे टॅक्सीवाले आहा थंयसर, तेंच्या पोटार पांय दवरून आयज ते भाडी हाडटा सर्रास. हांगा कोस्टल बेल्टान स्टेशन करता गाडयो, हांगरसून भाडी घेवन वयता, डबल ते जोडटा. आमची जरी टॅक्सी एअरपोर्टा वरसून येली ड्रॉप करता परत वयता रिटर्न वयता, कलंगूटच्यान टॅक्सी गेली ड्रॉप करता परत रिटर्न येता. पूण ते डबल जोडटा, ते आयज कितें करता, थंयच्यान भाडें घेवन येता, स्टेशन करता, कलंगूटच्यान परत भाडें घेवन वयता. अशे परिस्थितीन साद्या टॅक्सीवाल्यान जगचो कसो हेचें उत्तर सोडटा. आनी एरा फेरी चालू, एरा फेरी पिक्चर रिलीज. आं हय स्पश्ट आरोप करता न्हू, हे पळय पेपर आहा आमचे कडेन, पेपर पळय पेपरा वरसून एविडंट जाता की सरकार जी पळय आतां केस घातले लोकायुक्तान, आमी गरीब मनशांनी घातल्या, आमच्या पोटार पांय दवरला म्हणून केस घातल्या. सरकार तर गोवा माइल्साक डिफेंड करपाक लागले जाल्यार चल्ला कितें. आं हे सरकार कोणाचे, लॉबीचे व्हडले हाय हायटेक लॉबीचे काय गरिबांचे? कित्याचो पळय कितें आसा आतां फाल्यांच्यान गणेश ना ना आमी प्रत्येक फावटी आंदोलनां केल्या मरे, पयर धरणें धरलेले, आतां फुडलो स्टँड आमचो आसतलो. कितें आतां आमी ज्या तरेन हो विशय पळय आसा फुकट मिटराचो कितें आहा पळय, हो गणेश चतुर्थी जावन 5 दिसांनी हे जातले. कितें जातले मागीर आमी मिटींग घेतले आमची, आनी मिटींग घेवन स्टँड आमचो कितें आहा तो क्लियर करून एक व्हडलें कितें तरी 2 ऑक्टोबरच्यान दिता मरे हांव सगळे एक आंदोलन चालू करता. 2 ऑक्टोबराक गांधी जयंती आहा न्हू, 2 ऑक्टोबराक गांधी जयंती दिसाच्यान एक आंदोलन चालू करता. काल मिटींग जाल्या तेन्ना टॅक्सीकारांक विश्वासान घेतलेले खंयची ना न्हू, तेंच सांगलें न्हू, एक स्टेक होल्डराक घेवंक ना. सीएमान एक्चुली म्हाका सांगलेलें जेन्ना रिप्रेजेंटेशन दिता तेन्ना की तुमकां आपयल्या शिवाय आपूण निर्णय घेवचो ना म्हूण, तुमचे कडेन आपूण डिस्कस करतलो. एकट्याक कोणाक आपोवंक ना आनी हो तेंच्यांनी स्वता निर्णय घेतलो. मायकल मिटर घालून कितें फायदो जाता? मायकल लोबो, मायकल लोबोक हांव क्लियर सांगूंक सोदता की कायदो पळया, कायदो ह्या कायद्यान रिस्ट्रेंट म्हणून एक वर्ड आहा, एकूच रिस्ट्रेंट. आणि हे रिस्ट्रेंट म्हणजे कितें की बेकायदेशीरपणे आडो आहा आणि हेचेर FIR रजिस्टर जाता. कोणाक तूं तो रिस्ट्रेन केलो हेचेर FIR रजिस्टर जाता. आनी ह्याच्या आदी ह्यो FIR रजिस्टर टॅक्सीवाल्यांचेर जाल्या तेन्ना मायकल लोबो येवंक ना कोणाक बील दिवपाक किंवा आनीक कोण येवंक ना, तेन्ना मायकल लोबो येतलो फुडें टॅक्सी आडोवपाक किंवा तो वेग वॉच दवरतलो. तेचेर काल कितें म्हटलां की एक जर गोवा मायल्स येयली जाल्यार टॅक्सीवाल्यांनी तुवें आडोवपाचें तेका आनी पुलिसांक कॉल करपाचो, मागीर ते एक्शन घेतले म्हणून. कांयच जावचें ना, वरसून टॅक्सीवाल्यांचेर कंप्लेनी जातल्यो. ह्याच्या आदलो इतिहास सांगता न्हू, हांव तेंच सांगता मरे. रिस्ट्रेन केल्या उपरांत इमिजिएटली कितें जाता, सेक्शन कोणाचेर लागता, जो कोण आडयता तेचेर लागता. हो कायदो पयलीं मायकल लोबोन शिकचो, सरकारानूय शिकचो. सरकाराक कित्याक तेंच सांगता, पसारकाराक आमच्या मुख्यमंत्र्याक कायद्याच खबर ना, तो आवडो ते नेवऱ्यो खावपाक पेटला थंयसर आनी पिक्चरां रिलीज करपाक, ताका चवथीची घाई जाल्या म्हूण थंय काल कितें आहा सांगून मोकळे जाले. फायदोच ना न्हू कांय मिटर प्रिमियम. गोवा माइल्साचो विशय पयलो सुटावो जावंक जावो, तो विशय जर तसोच उरलो फायदो कितें आहा मिटर बी? इलेक्शन स्टंट दिसता तुमकां? हय इलेक्शन स्टंट न्हू हो सगळो केला पळय. ओके थँक्यू.